त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारताच्या सरन्यायाधीश विषयी तरतुदी कोणत्या परिशिष्टामध्ये येतात? तर मित्रांनो, भारताच्या सरन्यायाधीशविषयी त्यांचे वेतन, भत्ते आणि विशेषाधिकार याच्याविषयी ज्या तरतुदी आहे त्या भारतीय संविधानाच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये येतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, शपथ आणि त्यांचे जे वचन आहे सरन्यायाधीशाचे ते तिसऱ्या अनुसूचीमध्ये येतात, तिसऱ्या अनुसूचीमध्ये. चौथ्या अनुसूचीमध्ये येतात मित्रांनो, राज्यसभेतील जागांची राज्ये व संघराज्य प्रदेशात जी विभागणी आहे, राज्यसभेमध्ये ज्या टोटल जागा आहे भारतामध्ये त्या सर्व जागांची विभागणी येते. पाचव्यामध्ये मित्रांनो, अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांच्या प्रशासन व नियंत्रणासंबंधी तरतुदी आहे. कोणाला सोडून? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरमला सोडून. नेक्स्ट आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? याचं उत्तर आहे स्वामीनाथन. स्वामीनाथन हे भारतातील हरित क्रांतीचे जनक आहे आणि जागतिक हरित क्रांतीचे जनक आहे नॉर्मन बॉरलॉग असं काहीतरी आहे, रशियाचे आहे ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी येतो? 1 डिसेंबरला येतो मित्रांनो जागतिक एड्स दिवस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे औरंगाबादमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असलेला जिल्हा कोणता? याचं उत्तर आहे गडचिरोली, विदर्भातील जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा जिल्ह्यात आहे, कोयना नदीवर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्यमारेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? याचं उत्तर आहे गुरुग्रह सर्वात मोठा आहे मित्रांनो सूर्यमालेमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पृथ्वीची जुडी बहीण ट्विन्स कोणत्या ग्रहाला म्हणतात? ट्विन सिस्टर शुक्राला म्हणतात मित्रांनो, वेनस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्या सूर्यमालेतील केंद्रस्थानी कोणता तारा आहे? याचं उत्तर आहे सूर्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अजिंठा लेण्या कोणत्या राज्यात आहे? राज्यात आहे असाही प्रश्न होता, त्या महाराष्ट्रात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकोला आणि वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर ते अमरावती या प्रशासकीय विभागात येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चंद्रपूर आणि वर्धा हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर ते नागपूर प्रशासकीय विभागात येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अजिंठा लेणीत एकूण किती लेणी आहे? टोटल 30 अप्रॉक्सिमेटली 30 लेण्या आहे अजिंठा लेणीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक कुटुंब एक नोकरी योजना राबवणारे राज्य कोणते? याचं उत्तर आहे सिक्कीम. पवन कुमार चामलिंग हे मुख्यमंत्री होते सिक्कीमचे, तेव्हा त्यांनी ही योजना राबवली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बायोगॅसमध्ये महत्त्वाचा वायू कोणता? याचं उत्तर आहे मिथेन. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जागतिक अहिंसा दिवस कधी असतो? तर तो 2 ऑक्टोबरला असतो. हे सर्व प्रश्न आपल्याला सिद्धार्थ भाऊनी पाठवलेले आहे, त्यांच्या मनापासून हार्दिक आभार. त्यांनी गणितावर आणि इंग्लिशवर सुद्धा काही पॅटर्न सांगितलेला आहे, तो आता आपण डिस्कशन करणार आहोत इथे. हे बघा, इथे एक नवीन प्रश्न आपल्याला दिसत आहे, मराठी दिवस कोणाची जयंती साजरी केली जाते? बहुतेक मराठी भाषा दिवस असेल, तर हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त, मराठी भाषा दिवस. मराठीमध्ये त्यांनी सांगितले की मराठीमध्ये मनी आणि समानार्थी विरुद्धार्थी शब्द जास्त होते, तर मनी समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. त्यानंतर त्यांनी इंग्रजीचं सांगितलं की इंग्रजीमध्ये जास्त फ्रेसेस सिनोनिम्स होते, काही आर्टिकल आणि फिल इन द ब्लँक्स होते असं सांगितलं त्यांनी. त्यानंतर मॅथमध्ये कॅल्क्युलेशन होतं बॉडमास रूलचं, त्यामध्ये आलं होतं की सर्वात लहान कोणता, खालीलपैकी ऑप्शनपैकी सर्वात मोठा कोणता, आणि ऑब्व्हियसली हे खूप लेंदी आणि किचकट होतं कारण खूप मोठं ते असते आणि खालीसुद्धा दिलं असते की खालीलपैकी कोणता लहान, चारही सॉल्व करावं लागते आणि त्यानंतर बघावं लागते की कोणतं लहान आहे कोणतं मोठं आहे. त्याच्यामुळे तो पार्ट तरी किचकट असतो. जर तुम्हाला खूप प्रॅक्टिस असेल तर तो सोपी जाईल, परंतु जर नसेल तर तो पार्ट जो बॉडमास रूलचा आहे तो तुम्हाला थोडा हार्ड जाऊ शकतो. ह्या असे त्यांनी प्रश्न सांगितले होते आम्हाला, ते आम्ही तुम्हाला सांगितले.
त्यानंतर हे भाऊ आहे, हे भाऊ म्हणत आहे की सर मॅथ काहीच नव्हतं, फक्त रिझनिंग होतं, सिलॅबस वाईज पेपर होता, इंग्लिशला तर 10 सिनोनिम्स आणि आयडम्स अँड फ्रेसेस होते. मॅथ होतं मित्रांनो, परंतु मॅथ हे सिम्पल कॅल्क्युलेशनवर होतं, ते कॅल्क्युलेशन लेंदी होतं पेपरमध्ये. तर हे सर्व महत्त्वाचं आपण इथे बघितलेलं आहे, जे तुम्हाला समोर जाऊन कामी येऊ शकते. 2-3 दिवस आहे तुमच्या पेपरला, महत्त्वाच्या टॉपिकवर तुम्ही भर द्या, जेणेकरून काही प्रश्न कव्हर होऊ शकतात तुमचे, पॅटर्न चेंज पण होऊ शकतो, महापरीक्षा आहे, त्यामुळे सर्वच अभ्यास करून रेडी राहा, जेणेकरून पेपर चांगला जाईल. आणि लेंदी क्वेश्चनवर जास्त भर देऊ नका, वेळ खर्च करू नका. सर्वप्रथम जे प्रश्न येतात ते पूर्णपणे सॉल्व्ह करा, त्यानंतर 20-15 मिनिट उरत आहे तेव्हा तुम्ही लेंदी क्वेश्चनकडे वळा. सध्या तरी जाऊन तुम्ही डायरेक्टली लेंदी क्वेश्चन करू नका, कारण 200 प्रश्न आहे आणि टाईम आहे फक्त 120 मिनिट. एका क्वेश्चनला 35-40 सेकंड मिळणार आहे, त्यामुळे सर्वच्या सर्व क्वेश्चन एकदा बघून घ्या. काही कधी कधी होते की तुम्ही प्रश्न बघत नाही, त्याच्यामुळे कसं शेवटी शेवटी मग तुम्ही तपके मारून देता. तुमच्याकडे राहिले 2 मिनिटे आणि तुमच्याकडे प्रश्न सॉल्व्ह करायचे 20, तर तुमच्याकडे बघण्याचासुद्धा टाईम नसतो. त्यामुळे सर्व क्वेश्चन कृपा करून बघा, आणि काही प्रश्न कसं बघल्यानंतर डायरेक्टली. डिअर फ्रेंड, प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल ऑन यूट्यूब अँड डोंट फॉरगेट टू हिट दिस बेल आयकॉन टू गेट ऑल नोटिफिकेशन ऑफ अवर व्हिडिओ अर्लियर.